चांदूर रेल्वे येथील महिला महाविद्यालयात टेंभुर्णे या गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात मुलींनी प्रेमविवाह करणार नाही अशी शपथ घेतली आणि त्यानिमित्तानं हे संपूर्ण प्रकरण राज्यभर गाजलं. परंतु ती जी शपथ होती ती शपथ त्या मुलींनी स्वयंस्फूर्तीने घेतली होती. कारण आज महिलांवरील जे वाढते अत्याचार आहेत किंवा त्यांची फसवणूक आहे किंवा त्यांचं शोषण होते त्यानिमित्तानं ते घेतलेली त्यांची ती शपथ होती, ती वैयक्तिक होती आणि त्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना काल निलंबित केलं गेलं. मी हा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला की त्यांचं निलंबन हे रद्द व्हावं, कारण ती शपथ ही त्या मुलींनी स्वयंस्फूर्तीने घेतलेली होती आणि ते स्वयंस्फूर्तीने घेतलेली शपथ आज त्या मुलींनी घेतलेली शपथ शपथेमुळे त्या मुलांना त्या प्राचार्य आणि प्राध्यापकांना निलंबित व्हावं लागलं हे सरळ सरळ त्यांना त्यांच्यावर अन्याय करणार आहे. म्हणून मी हा प्रश्न विधानसभागृहात मांडला आणि माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की ती चुकीची निलंबन असेल तर ते निलंबन रद्द करण्यात यावं असं अध्यक्ष महोदयांनी आदेश दिले.